नमस्कार, पोया प्रुडंट खबरो। रेव काड पेंकडच्यान माइन्स एंड जिओलॉजी डिपार्टमेंटाक चुनो, रॉयल्टी एकठांय करूंक डिपार्टमेंट फेल, सुमार 3.25 कोटी रॉयल्टी आजून भायर। मायनिंग बिझनेसात आपूण नाच, मायनिंग लिझां कडेनय संबंध ना, एसआयटीचे आरोप चुकीचे, अटकपूर्व जामिनाच्या रिजॉइंडरात आदलो मुख्यमंत्री दिगंबर कामतीचो दावो। चौथ्या पिढयेची मागणी चुकीची, युती वांगड्यांनी मागणे भौशीक मळार न्ही सीएमाकडे मांडचे, गोवा फॉरवर्डान काढलो फोग, एनजी पिढये असताना ताळगाव पिढये कित्याक मगोचो प्रश्न। पहिल्याच फावट सरकारान सप्टेंबर मेरेन खर्च केले 5,700 कोटी, 1,300 कोटी इन्फ्रास्ट्रक्चरार, ह्या वर्सा 90% खर्च करू येता म्हणटा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकार। सीएमान वास्कोत 15 दीस रावन दाखोवचे आणि मागीरच कोळशाचे प्रदूषण ना म्हण सांगचे, गोवन अगेन्स्ट कोल संघटनेची चॅलेंज। आणि बार्सेलिना बीक खेळिल्लो एडू बेडिया कडच्यान गोयकारांक स्पेशल खेळाची अपेक्षा, एफसी गोवा प्लेयर प्रोफायलान प्ले मेकर एडू बेडिया। रेव काडप्यांनी मायन्स एंड जिओलॉजी डिपार्टमेंटाक सुमार 3.25 कोटींचो चुनो लायला, तांचे कडच्यान रॉयल्टी एकठांय करूंक डिपार्टमेंट फेल थारला। चडशा जणांनी सरकाराक रुपया लेगीत फारीक करूंक ना, फाटल्या वर्सा ज्यांनी रॉयल्टी दिवंक ना तांकां परमीट दिवपाचे ना म्हण डिपार्टमेंटान थारायला। फाटल्या वर्सा 589 परमीट होल्डरां पैकी फकत 25 जणांनी रॉयल्टी भरल्या म्हण सुत्रां सांगतात। डिपार्टमेंटान अंदू रेव काढूंक एकय नवीन परमीट दिवंक ना। राज्यातलो पारंपारीक रेव काढपाचो वेवसाय मायन्स अँड जिओलॉजी डिपार्टमेंटा कडल्यान सारखो हँडल जायना। आता तर डिपार्टमेंटाक रेव काडप्यां कडल्यान रॉयल्टी एकठांय करप जमूंक ना म्हूण मुखार आयला। सुत्रांनी दिल्ले म्हायती प्रमाण फाटल्या वर्सा रेव काडूंक 589 परमिटां दिल्ली, प्रत्येकाक 8 महिने 1200 क्युबीक मिटर रेव काडपाची सवलत दिल्ली आनी वर्साक सुमार 48,000 रुपया रॉयल्टी दिवपाचे म्हूण थारिल्ले। पूण 589 परमीट होल्डरांतल्या फक्त 25 जणांनी रॉयल्टी भरल्या, जी सुमार 12 लाख जाता। बाकीच्या 564 जणांनी 1 रुपया लेगीत दिवंक ना, जाची किंमत 2,70,72,000 रुपया जाता। फाटल्या सप्तकात डिपार्टमेंटान परमीट होल्डरांक रॉयल्टी भरपाचे निर्देश दिल्या। खुबशे रेव काडपी रॉयल्टी भरूंक तयार आसात, पूण ते म्हणटात दिसाक 6 क्युबीक मिटर रेव काडपाची अट बरोबर ना। पारंपारीक पद्दतीन रेव काडूंक कामगार लागतात, ही पद्दत म्हारग पडटा। परमीट दितना ज्यो अटी घातल्या तातूंत फायदो जायना। कांय जाण म्हणटात तांचे कडेन परमीट आसा पूण रेव काडूंक ना, जाणी फाटली रॉयल्टी भरूंक ना तांकां परमीट दिवपाचे ना अशें मायन्स अँड जिओलॉजी डिपार्टमेंटान थारयला। ह्या वर्सा आयज मेरेन तरी नवे परमीट दिवंक ना। प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी। आपूण मायनिंग बिझनेसात ना, तशेंच मायनिंग लिझां कडेनय कसलोच संबंध ना, एसआयटी मायन्सान केल्ले आरोप चुकीचे, असो दिगंबर कामतीचो दावो। जस्टीस एम बी शाह कमिशनाची नेमणूक करचे पयलींच बेकायदेशीर मायनिंगेचेर आळाबंदा घालूंक आपणे पावलां उखलिल्ली, अशें पणजे स्पेशल कोर्टाक दिल्ल्या रिजॉइंडरांत ताणें म्हळां। आयन ओर ट्रेडर फिलीप जेकॉब, इमरान खान, बिझनेसमॅन अनिल खवटे कडेन आपले कसलेच संबंद ना म्हणूनय कामतीन स्पश्ट केला। मायन्स मिनिस्टर म्हूण अधिकार वापरून टायटल कन्सेशन क्रमांक 6551 कुरपे सांगे मायनिंग लिझाचे रिन्युअल केल्ले आणि ह्या रिन्युअलाचो रिपोर्ट सरकारी फायलीन नमूद केला म्हूण आदलो मुख्यमंत्री कामतीन पणजे स्पेशल कोर्टांत अटकपूर्व जामीन अर्जा खातीरच्या रिजॉइंडरांत म्हणला। टायटल कन्सेशन क्रमांक 6551 पयली अमालिया फिगरोदक दिल्लो, ताच्या मरणा उपरांत तो मारिया फिगरोदेच्या नांवार ट्रान्सफर जालो। मागीर पावर ऑफ एटर्नी वेल्यान मायन्स ऑपरेट करपाच्या ऑथॉरिटीचेर तो आयन ओर इमरान खाना कडेन ट्रान्सफर जालो।
पॉवर ऑफ अटॉर्नी वेल्यान मायनिंग लिजाचे ट्रान्सफर झाला ते बेकायदेशीर आणि दिगंबर कामती कडेन मिली भगत करून इम्रान खानान ते ट्रान्सफर करून घेतला म्हणून SIT दावो केला. दिगंबर कामतीन रिजेंडरात SIT आरोप बिझनेस असा असो दावो केला. इम्रान खाना कडेन ताचो कसलोच संबंध ना. इम्रान ताचो प्रॉक्सी नाशिल्लो, तसेच ताच्या मायनिंग बिझनेसाक आपलो आशीर्वाद नासलो आणि मायनिंग बिझनेसान तर आपूण नाच म्हणून कामत म्हणटा. अनिल खवटेक कोटंबी पाये जेटी बांधपा खातीर बेकायदेशीर पद्दतीन जागो मेळोवन दिवपाक आपणे प्रयत्न करूंक ना असो दावोय दिगंबर कामतीन केला. 9 मार्च 2007 दिसा त्या जागेचो मालक आपणाक मेळिल्लो आणि ताणे भूंय संपादनाक विरोधी केल्लो म्हूण दिगंबर कामतीन मानून घेतला. पूण भूंय संपादन हो सरकाराचो निर्णय आशिल्ल्यान आपणे ह्या प्रकरणात कांयच करूंक ना अशेंय तो म्हणटा. फ्लाय बायट नायट एक्सपोर्टर्स ट्रेडर्स त्या जेटी वेल्यान आपल्या आशिर्वादान चोरयेचो मीन एक्सपोर्ट करताले म्हूण आरोप आसा. हेय आरोप चुकीचे म्हूण दिगंबर कामतीचो दावो. आपल्या काळात सरकारी तिजोरेक कसलेच नुकसान जावंक ना म्हूण सांगताना दिगंबर कामत म्हणटा, बेकायदेशीर मायनिंग थारोवपा खातीर आपणे खासा लक्ष घातिल्ले. त्याच कारणांक लागून प्रिव्हेन्शन ऑफ इल्लिगल मायनिंग ट्रान्सपोर्टेशन अँड स्टोरेज ऑफ मिनरल्स रुल्स 2004 लागू केल्लो. ह्या खातीर MOEF केल्लो आणि मिनाचे शिपिंग करताना NOC सिस्टमूय चालू केली. दिगंबर कामत फुडें म्हणटा, मायनिंग मॉनिटरिंग कमिटीन मायनिंग लिजांची 84 इन्स्पेक्शनां केली आणि ताचो रिपोर्ट संबंधित खात्यां कडेन धाडिल्लो. जर त्या खात्यान त्या रिपोर्टा वेल्यान कसलीच एक्शन घेवंक ना जाल्यार ताका आपूण जबाबदार ना. दिगंबर कामतीच्या अटक पूर्व जामिनार फुडली सुनावणी कोर्टान 14 नोव्हेंबराक दवरल्या. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. फर्मागुडी ITI इलेक्ट्रिशियन ट्रेडाच्या इन्स्ट्रक्टराक निलंबित केल्ल्यान सरकारी ITI कर्मचारी संघटनेन सरकाराच्या निर्णयाक येवकार दिला. ITIच्या भुरग्यांक मारता आणि पैसे वसूल करता म्हण निलंबित केल्ल्या शिक्षक रॉक कुयेलोचो संघटनेन निषेध केला. ह्या कारवायेत प्रिन्सिपल आणि ग्रुप इन्स्ट्रक्टराकही निलंबित केला. प्रकरणाची खोलायेन चौकशी करची, दोषींचेर खर कारवाय करची म्हण संघटनेन मागला. दुखद घटना जी ITI घडली आमच्या फार्मामुळे ती वाईट दिसता, पण घडूंक जायनासलें तें घडलें, पण सरकारान तेजेर योग्य निर्णय घेतलेलो आसा. हांव म्हाज्या कडक शब्दांनी हांव रॉक कोयलो हेणें जें कितें कृत्य केलें तेज्या बद्दल तेजो स्ट्रॉंगली निशेध करता. पण हें घेतालें मारतालें अशें म्हणटा तेका सस्पेंड केल्लो आसा. सरकारान योग्य निर्णय घेतलेलो आसा त्या बद्दल सरकाराचे आभार मानता. तशेंच प्रिन्सिपलूय सस्पेंड जाल्लो आसा, आमचो एक ग्रूप इन्स्ट्रक्टरूय सस्पेंड जाल्लो आसा. सरकाराशी हांव मागता की क्लीन आणि न्यूट्रल इन्व्हेस्टिगेशन जावचे आणि खरेच तर कोण कल्पेट आहे त्याला सजा जावचे. आणि जर नकळत कोणाचेर अन्याय झाला या तिका भितर जाल्यार त्याला बाईज्जत बरी करचो, म्हणजे त्याला क्लीन चीट देऊन त्याला पोस्टो आहात असं परतो रिइन्स्टॉल करचो. कित्याक सांगपा जायना अशा सिस्टमीन चलता असताना थोडे नकळतूय बळी वतात असं जावपाक जायना. आणि सरकार त्याची परिपूर्ण केअर घेतलो इतलो विश्वास माझा आहे सरकाराचा. घेऊया एक ब्रेक.